हाय गाइज, गुड मॉर्निंग, स्वागत है आपल्या चॅनलवर। तर आता आज गणपतीचा पहिला दिवस आहे, तर आपण स्वीट घ्यायला चाललोय आणि पप्पांनी ऑफिसमध्ये तर आणून ठेवलंच असेल, तर आपण डायरेक्ट ऑफिसमध्ये जाऊ आणि पूजा पण केली असेल तर आपण पहिला पाया पडू, मग घरी जाऊन रेडी वगैरे होऊन कपडे वपडे चेंज करून आपण गणपतीजवळ जाऊ आरतीला। डायरेक्ट आपण आरतीच्याच दिवशी जातो। आपला जर आपली टर्न असेल ना, आपली म्हणजे वर्षातून टर्न असते चारही फॅमिलीची, जर असेल तर मग आपण पूजेच्या वेळी सकाळी लवकर जातो आपली टर्न असेल तर, नाहीतर मग आपण आरतीच्याच वेळी जातो। तर आता भेटूया। कालचा ब्लॉग तर एकदम चिल्लर पार्टी पोरांनी बनवलेला आहे, कसा वाटलाय तुम्हाला नक्कीच सांगा। आपण स्वीट वगैरे घेऊन निघालो आता ऑफिसमध्ये, दर्शन पण केला। पप्पा आणि नाना होते म्हणून आपण जास्त काही बोलू शकत नाही, म्हणून आपण डायरेक्ट शांतपणे सिनेमॅटिक काढला आणि निघालो। थोडा वेळ बसलो होतो पाऊस आला म्हणून। तर आता भेटूया डायरेक्ट गणपतीजवळ आपण आरतीला, आणि आज पहिला दिवस असेल आपला आणि पहिली आरती असेल आपली 12 दुपारची। तर सर्वच भेटतील आपल्याला, सोरांगी दीदी दुर्वा वगैरे सर्व येतील आपल्याला, साईला तेज आपण भेटतोच आपल्याला, आणि भेटूया आपण आता सगळ्यांना। आज फॅमिली ब्लॉग होणार आहे आपला। तर आता आमची बिलेटेड बर्थडे गर्ल आले, काल बर्थडे होता हिचा, काल आम्ही ना लाइटिंग केली ती, आता जरासे एक बल्ब मुले फेल गेले। कालचा ब्लॉग आहे ना वेगळा येणार आहे 6 मिनिटाचा, सर्व तुम्ही बनवणार आहात। तर रौनक आलाय आज आमचा ब्लॉग काढायला, आज सिनेमॅटिक काढायला रौनकला बोलवलंय आम्ही। तर आता गणपतीची आरती चालू होणार आहे 12 सगळे जमले तिथे। हॅलो गाईज, आमच्या गणपतीचा पहिला दिवस आहे आणि 87th इयर, हे सर्व आपण ते आपण सर्व आपण सांगू आरतीला। चला आता सगळे आरती चालू झाले, सगळे आरतीला याची। तर आता आपण आरती झाल्यावर भेटूया। ढोलकी वाजवणार आहे, हा असं बोल Thank you.
आम्ही पण घेतो. तर आता आमच्या आरती वगैरे करून झाले आणि दुर्वा आम्हाला बोला रे तुम्ही पण गणपती बाप्पा मोरया गणपती मोरया कोणी मग दुर्वा काय बोलू शकणार आता कॅमेरा समोर बोल ना बोल बोल दिसते खूप मजा आली तुम्ही काय बोलणार आम्ही एवढंच बोलणार गणपती बाप्पा मोरया गणपती मोरया काय बोलणार गणपती बाप्पा मोरया कालचा ब्लॉग तूच बनवला गणपती बाप्पा बघितला गणपती आले घरी आम्ही खूप उत्साहित बोलायचं ना आम्ही खूप आनंदी खूप मजा आहे आम्हाला गणपती घरी आल्यामुळे वेगळं वातावरण तयार झालेलं आहे आम्ही एकत्र सगळे मिळून मजा येते एकत्र सगळे जमलो असा वेळ फार कमी येतो आला दादा ब्लॉग मुळे कसा आला जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्ताची कामना पुरविता महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा फोटो व्हिडिओ काढतो फोटो काढ ना ना पोराला घेतला व्हिडिओ मध्ये कुठे घेतला आता नाही हात होतो बसत होता व्हिडिओ काय बोलणार दुर्वा तू शांत शांतच असते किती वाजता झोप किती वाजता लागली साडेतीन ला गेलो तिथे गेलो इथून आणि मग तिकडे त्यांच्या सोसायटी मध्ये डेकोरेशन करत असलो ना साडेतीन वाजता म्हणजे तिथे पण लाइटिंग गेली तिथे लाइटिंग मध्ये तिथे त्यांचं दुसरं मला लाइटिंगचं काम नाही त्यांनी लोकांनी बनवलं हे काय हाय कर हाय हाय करण्यातलं आपलं हा शनिवारवाडा तिथे थांबायला पाहिजे ना सोसायट दादा 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 दादा
मी अरे पण तू लॉंग ला तिकडे चल माझ्या तर आता आपल्या बाप्पाची आहे ना हिस्ट्री आपल्याला बाबा सांगतील. आमचं हा गणपती रामा माणक्या पाटील हॅलो सुशी रामा माणक्या पाटील यांचा खानदानाचा गणपती आहे आणि आत्ता हे वर्ष 86 वर्ष सध्या पदार्पण केलेलं आहे आम्ही या गणपतीला. ह्या गणपतीचा इतिहास असा आहे या गणपतीला 86 वर्ष झाले. 86 वर्षापूर्वी आमच्या आजोबाला म्हणजेच रामा माणक्या पाटील या त्यांचे बंधू मंगल्या माणक्या पाटील यांना अपत्य झालं नव्हतं आणि ह्यांना पण लेड रामा माणक्यांना पण लेड अपत्य झालं. तर लेट झालं तेव्हा रामा माणक्या पाटील आणि त्यांचे मोठे बंधू मंगल्या माणक्या पाटील ह्या लोकांनी गणपतीला एक हे केलं धारणा केलं की बाबा आमच्या खानदानमध्ये जर अपत्य म्हणजे मुलगा किंवा मुलगी काही होऊ द्या तर आम्ही तुला तुझी स्थापना करू आमच्या घरात. तर गणपती त्याच्यानंतर रामा माणक्या पाटलांचे मोठे पुत्र काशीनाथ रामा पाटील यांचा जन्म झाला 1936 साली आणि 1936 साली त्यांचा जन्म झाल्यानंतर ऑक्टोबर 1936 ला त्यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर भाद्रपद 1937 ला पहिल्यांदा गणपतीची स्थापना केली आमच्या घरात. त्यावेळेला बाळकोंमध्ये फार 5-6 गणपती होते फार कमी गणपती होते आणि तेव्हापासून ही परंपरा आता चालू आहे. आता रामा माणक्या पाटलाचे 4 पुत्र होते काशीनाथ रामा पाटील बापूसन रामा पाटील नामदेव रामा पाटील आणि मनोरमा पाटील आणि त्या 4 मुलांपैकी आता एक हयात आहेत फक्त बाकी 3 वारलेले आहेत नामदेव रामा पाटील. तर आता या सगळ्यांची चारांची पूर्ण जे फॅमिली आहे ती फार वाढलेली आहे. तर आता ही तिसरी पिढी सर्व गणपती जो आहे हा एकाच ठिकाणी असतो पण त्याचा जे काय खर्च आहे हा सगळेजण मिळून एकत्र साजरा करतात असा हा गणपतीचा आमचा इतिहास आहे. आपल्या गणपतीला किती वर्ष झालेत? 86 वर्ष 86. गणपती बाप्पा बोलया, मंगलमूर्ती बोलया. गणपती बाप्पा बोलया. नाना ए निकिता झालं का? झालं.